बट हे सगळं करत असताना सिटीजन हा सेंटर असेल एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. सिटीजन हा फोकस असेल. मुंडेंच्या कामाची ही अशी पद्धत, त्यामुळेच आतापर्यंत ते आले त्यांनी जिंकलं आणि त्यांची बदली झाली. ही थोडीशी बदललेली म्हण तुकाराम मुंडेंसाठी तंतोतंत लागू पडते. म्हणूनच मुंडेंची 8 वर्षात 9 वेळा बदली झाली. आता मुंडेंनी PMPML चा पदभार स्वीकारलाय. पुणे आणि पिंपरी चिंचवडची आजारी अकार्यक्षम परिवहन सेवा अशी या संस्थेची ओळख आहे. नवी मुंबईतून तुकाराम मुंडेंना या आव्हानात्मक ठिकाणी आणण्यात आलंय. डिमांड सप्लायचं मॅच आपण करू शकलो आणि हे करण्याच्या याच्यामध्ये IT चा जर आपण वापर करू शकलो की जेणेकरून सर्व्हिसेस ज्या आहेत पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस ह्या सर्वसामान्य नागरिकांपासून ते हायेस्ट जो कोणी पेड नागरिक असेल याच्यापर्यंत ॲक्सेसिबल आणि अवेलेबल, म्हणजे कॉमन माणूस असेल त्याला साधी बस लागत असेल, हायेस्ट असेल त्याला AC बस लागत असेल, ती जर देऊ शकलो तर पर्यायाने आपण कार्बन फुटप्रिंट कमी करू शकतो, लोकांना सेवा आपण देऊ शकतो. पुणेकरांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. मुंडेंना आम्हीच या ठिकाणी आणल्याचं काही राजकीय नेते सांगतायत. श्रीयुत तुकाराम मुंडे यांची बदली झाल्याचं मी ज्यावेळेला मला कळलं त्यावेळेला मी तातडीने मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि त्यांना विनंती केली की PMPL साठी श्रीयुत तुकाराम मुंडे यांची जर नेमणूक करता आली तर आपण त्याचा विचार करावा. मला असं वाटतं की कुठलीही संस्था सांभाळताना एक सक्षम अधिकाऱ्याची गरज असते आणि त्यासाठीच मी ही मागणी केलेली. पण आता मुंडेंच्या नावानं पायघडे